नांदेडमध्ये सर्व पत्रकार संघटना व प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. दर्पण दिनानिमित्त डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना, जिल्हा प्रशासन, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाडे, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी यावेळी उपस्थित होते. माध्यमातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अनेक बदल अनुभवत आहोत. एखाद्या घटनेबद्दल भाष्य समाजाच्या तळागाळापर्यंत काही मिनिटात पोचवण्यास शक्य झालंय. याचाच अर्थ आपल्यावरची विश्वासार्हतेची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला अभिव्यक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्य असले तरी या स्वातंत्र्याचं मूल्य जपण्यासाठी माध्यमातील प्रतिनिधी आपली आचारसंहिता तयार करून त्याचा सम्मान केला पाहिजे, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींचा ग्रंथालयाशी अधिक संपर्क असेल तर लिखाणामध्ये अधिक परिपक्वता येऊ शकते. नव्या पिढीला पत्रकारांनी आपलं चौफेर वाचन करणं आवश्यक असून नवीन तंत्रज्ञानाच्या लालसेत सदा आग्रही राहिलं पाहिजे, असं ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, मुंबई.